हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। जळगाव भुसावळ महामार्गावर जळगावपासून 8 किलोमीटर अंतरावर तसोद फाटा आहे। या फाट्यापासून अवघ्या 3 किलोमीटरवर शिवकालीन गणरायाचे जागृत देवस्थान आहे। संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील भाविक संकष्टी चतुर्थी, विनायक चतुर्थी, अंगारकी चतुर्थी तसेच गणेशोत्सवात या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात। येथील श्री गणेशाची मूर्ती तेजस्वी आहे। जिल्ह्यातील नवदाम्पत्य आवर्जून या गणपतीचे दर्शन घेतात। नारळही तरसोदच्या जागृत गणपतीलाच आधी फोडले जातात। गावाच्या बाहेर शेती शिवारात असलेल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अक्षरशः रीघ लागते। नशिराबाद येथील भाविक पूर्वी संकष्टी चतुर्थीला पद्मालय येथे दर्शनासाठी नित्य नेमाने जात असत। त्यावेळी तेथे सिद्ध पुरुष वास्तव करीत होते। त्यांनी पांडवकालीन पद्मालय येथील गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। मराठ्यांच्या फौजा उत्तरेकडे मुलुकगिरी करण्यासाठी जात तेव्हा या परिसरात विश्रांतीसाठी थांबत असत। त्या काळी तरसोद नशिराबाद या मार्गावर छोटेसे गणेश मंदिर होते। मन्यारखेड, भादली बुद्रुक, खेडी, नशिराबाद परिसरातील भाविक देवदर्शनाला यायचे। सदरचं मंदिर हे पुरातन असून तरसोद, मुरानखेडा आणि नशिराबाद यांच्या सीमेसमोर बसलेलं आहे। सदरचं मंदिर हे त्या काळी मोरेश्वर हनुमंत देशपांडे यांनी बांधलेलं आहे असं विस्टेरिया मेंबर दग काडे यांनी ग्रामपंचायत व्हिजिट बुकला 58 साली लिहून ठेवलेलं आहे। तर याच्यासमोर एक पुरातन दोन झाडे आता आहेत एक वडाचे झाड पुरातन इथे आहे आणि एक पुरातन चिंचेचं झाड आहे। सध्या परिस्थितीत त्याच्यामागे मंदिराच्या मागच्या भागात एक पायविहीर हा जुळून येत आहे। तर तिथे मराठ्यांच्या फौजा मुलुकगिरी करण्यासाठी ज्यावेळी जात होत्या त्यावेळी ते या मंदिरावर दर्शन घेत होत्या। पद्मालयचे सिद्ध पुरुष इथे येऊन यांनी होम हवन पूजा अर्चा करून महत्त्व वाढवलेले आहे। नसराबादचे जिपुरू अण्णा महाराज हे सुद्धा इथे मंदिरावर यायचे, दर्शन घ्यायचे आणि बुद्ध गोष्टी आकाशमार्गे करायचे। छत्रपती शिवाजी महाराज त्या काळातील हे मंदिर असून इथे पायविहिरीतूनही बांधकाम केलेली आहे आणि पुरातन असल्याचं हे मंदिर याच्या शेजारी एक नाला आहे त्या नाल्याला हातेळे नाव सध्या पडलेलं आहे। कशामुळे पडलं तर बॉम्ब पेशवेकालीन तेव्हा ते इथे होते त्यावेळी त्यांचा हत्ती या नाल्यातून वाहून गेला म्हणून सदर नाल्याला हातेड नाव नदी म्हणून प्रख्यात आहे। असा ऐतिहासिक वारसा देखील या जागृत गणरायाला आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी। शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।